एसटीच्या संपाबाबत आज मुंबई हायकोर्टामध्ये एक महत्त्वाची सुनावणी होणार आहे, त्यामुळे आज एसटी संपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर 2021 पासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मार्च 2022 मधल्या शेवटच्या पंधरवड्यात सुद्धा कायम आहे. राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने एसटी महामंडळाचं विलीनीकरण अशक्य असल्याचा अहवाल दिल्यानंतर सरकारने त्यानुसार भूमिका स्पष्ट केली. मात्र आज मंगळवारी न्यायालयात संपाप्रकरणी सुनावणी होणार असल्यानं पुन्हा तारीख पडणार की ठोस निर्णय होणार या प्रश्नाच्या उत्तरासाठी एसटीतील संपकऱ्यांसह तमाम प्रवाशांच्या नजरा या न्यायालयाकडे लागल्या. उच्च न्यायालयाने संपावर निर्णय दिल्यास सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी संपकरी कर्मचारी आणि राज्य सरकार या दोन्ही पक्षांनी केली आहे. नाशिकमध्ये तब्बल 700 कोटी रुपयांचा सदनिका घोटाळा झाल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडामध्ये बांधकाम वर्ग करण्याच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेमध्ये उमटले. जितेंद्र आव्हाड यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली SIT नियुक्त करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर सभापती निंबाळकर यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगितलं आणि यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांच्या तातडीने बदलीचे आदेश दिलेत, त्यामुळे नाशिक महापालिकेमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.